नमस्ते, मी शुभांगी एच आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण शाही मस्तानी साडी शिलाई करणार आहोत, तर त्यासाठी मापे पाहूया. पासून पायापर्यंतची उंची आहे 39 इंच, शीटघेर आहे 33 इंच, पायाचा बॉटम आहे 7.5 इंच. पासून पायापर्यंतची उंची घेऊन अस्तर कट केलेलं आहे. कमरेच्या साईडनं आपण शीटघेरचा तिसरा भाग अधिक 2 घेऊन बैठक भागाची खूण करणार आहोत. बैठक भागेच्या या खुणेवरती आपण शीटघेर घेणार आहोत. शीटघेरचा तिसरा भाग, शीटघेरचा तिसरा भाग 11 इंच घेऊन इथे अशी सरळ रेषा आखून घेतलेली आहे. या शीटघेरच्या तिसऱ्या भागावरती आपण जी खूण केलेली आहे त्या खुणेपासून सरळ कमरेकडे आपण रेषा आखून घेऊया. शीटघेरच्या रेषेच्या पुढे 2.5 इंच घेऊन अशी आपण शीटघेरची रेषा वाढवून घेतलेली आहे 2.5 इंच. आता इथे असा गोल आकार दिलेला आहे, हा आपला जे आकार तयार झालेला आहे. पायाच्या बॉटमसाठी 7.5 इंचावरती खूण केलेली आहे. ही खूण आपण अशीच वरती शीटघेरच्या या मापावरती आपण अशी आखून घेतलेली आहे. हे आपले अस्तरवरती माप टाकून झालेले आहे. आता आपण अस्तर कट करूया. पूर्ण उंची आपण 39 इंच घेतलेली आहे. बैठक भाग शीटघेरचा तिसरा भाग अधिक 2 म्हणजेच 13 इंच इथे शीट बैठक भाग घेतलेला आहे. तसंच शीटघेर घेतलेला आहे, शीटघेरचा तिसरा भाग अधिक 2.5 इंच. दाखवल्याप्रमाणे अस्तरवरती आपण मापे आखून अस्तर कट करून घेतलेलं आहे. अस्तरच्या 2 घड्या, बंद साईडच्या 2 घड्या आपण अस्तरसाठी वापरलेल्या आहेत, तर त्या खोलल्यानंतर आपले अस्तरचे पॅटर्न असे दिसतील. आता आपण साडी घेतलेली आहे. सर्वात प्रथम पदर कट करणार आहोत. उंचीच्या डबल आपण पदर घेणार आहोत, म्हणजेच 39 अधिक 39 घेऊन आपण इथे वरती कमरेच्या साईडनं कमरेच्या काठावर खूण केलेली आहे. तीच खूण आपण पायाकडील काठावरती खूण केलेली आहे. पायाकडील जो काठ आहे त्या साईडने आपण 16 इंच पदर वाढवून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे असा तिरपी रेषेवरती रेषा आखून आपण पायाच्या साईडने काठ 16 इंच वाढवून घेतलेला आहे. दाखवल्याप्रमाणे असा तिरप्या रेषेमध्ये पदर आपण कट केलेला आहे. आता कमरेकडे मोडतील अशा चुन्या घेऊन आपण हा पदर शिलाई करणार आहोत. पायाच्या काठाकडून शिलाई करायला सुरुवात करून कमरेकडे मोडतील अशा आपण चुन्या घेऊन पदर शिलाई केलेला आहे. पदर शिलाई केल्यानंतर असा दिसेल. पदर आपला इकडे तिकडे शिलाई करूपर्यंत खराब होऊ नये, त्यामुळे आपण साडी पिन करून त्याला अशी व्यवस्थित घडी घालून ठेवणार आहोत. आता साडीचा नेस्ता पदर घेतलेला आहे व त्यावरती आपण अस्तरचे पॅटर्न ठेवणार आहोत. पायाकडील जेवढा काठ आहे तेवढ्या आपण अस्तरचा पॅटर्न दुमडून इथे पिन लावून घेतलेली आहे. जेवढा आपला पायाकडील साईडचा काठ आहे तेवढे आपण अस्तर दुमडलेले आहे. त्यानंतर आपण अस्तर तिरप्या लाईनमध्ये ठेवणार आहोत, म्हणजे ज्या आपल्या पायावरती प्लेट येतील त्यासाठी आपल्याला साडीचा कपडा एक्स्ट्रा मिळेल. तर दाखवल्याप्रमाणे असं तिरप्या साईडनं ठेवल्यानंतर वरती कमरेच्या साईडनं आपल्याला इथे साडीचा कपडा एक्स्ट्रा पाहिजे. 7 ते 10 इंच आपण साडीचा कपडा एक्स्ट्रा घेणार आहोत. मी इथे 10 इंच अस्तरच्या पॅटर्नपेक्षा साडीचा कपडा 10 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. बाकी अस्तर जसं आहे तसंच आपण आखून कट करून घेणार आहोत. फक्त कमरेच्या साईडनं आपण इथे 10 इंच अस्तर वाढवून घेतलेलं आहे. आखून घेतल्यानंतर पॅटर्न असा आपण कट करून घेतलेला आहे. आता याच मापाचा आपल्याला आणखी एक पॅटर्न पाहिजे, तर आपण आणखी एक पॅटर्न कट करून घेतलेला आहे. तर आपले हे 2 पॅटर्न आपल्याला अस्तरचे कट करून झालेले आहेत. आता आपण पायाच्या साईडनं साडीचा काठ शिलाई करून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे अस्तरचा जो आपण दुमडून ठेवलेला कपडा आहे तो अस्तरचा असा खोलून त्या मापाच्या आपल्याला काठ शिलाई करून घ्यायचा आहे. काठ शिलाई करताना मॅचिंग धागा वापरून
डिझाईन च्या एक लाइन मध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे गाठ। त्यानंतर पाहू शकता असा खूप छान असा शिलाई करून झालेला आहे। आतल्या साइडन जो आपला शिलाईचा कपडा आहे तो काठाकडील साइडन दुमडून टॉप शिलाई करून घेणार आहोत। दोन्ही काठ अशाच पद्धतीने आपण शिलाई करून घेतलेले आहेत। पाहू शकता किती छान आणि फिनिशिंग मध्ये आपली शिलाई झालेली आहे। आता पॅटर्नला आपण अस्तर शिलाई करणार आहोत, तर पायाकडील साइडने म्हणजेच बॉटमच्या साइडने आपण अर्धा इंच अस्तर आतल्या साइडनं दुमडून इथे बॉटमची शिलाई करून घेणार आहोत। दोन्ही पायाच्या बॉटमला आपण अस्तर अशी शिलाई करून घेतलेली आहे आतल्या साइडने। आता जो आपण कमरेच्या साइडनं साडीचा कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे, अस्तरच्या पॅटर्नपेक्षा साडीचा कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे, तो आपण अशा पद्धतीने शिलाई करणार आहोत। अस्तरचा व साडीचा कपडा कमरेच्या साइडनं एकसारखा पकडून असा ठेवलेला आहे। आता आपण जो साडीचा कपडा शिल्लक आहे त्याच्या इथे चुन्या घेणार आहोत। कमरेच्या साइडनं मोडतील अशा आपण इथे चुन्या घेतलेल्या आहेत। जेवढा आपला साडीचा कपडा शिल्लक आहे त्याच्या आपण जे आकारावरती चुन्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर अस्तर व साडीचा कपडा असा पकडून पायाच्या बॉटमपर्यंत एकसारखा साडीचा कपडा व अस्तर पकडून शिराई केलेली आहे। आता दुसऱ्या साईडने आपण पायाच्या बॉटमकडून वरती शिलाई करत जाणार आहोत, म्हणजे साडीचा कपडा व अस्तर एकसारखं पकडून आपण ज्या आकारापर्यंत सारखी शिलाई करून घेतलेली आहे। त्यानंतर जे आकारावरती इथे पाहू शकता, जसं की आपण दुसऱ्या साईडने चुन्या घेतलेल्या आहेत शिल्लक कपड्याच्या, तशाच आपण या ज्या आकारावरती सुद्धा 3 ते 4 जेवढ्या आपल्या शिल्लक साडीच्या कपड्याच्या चुन्यातील तेवढ्या घेतलेल्या आहेत। त्याच पॅटर्नच्या वरती कमरेच्या साईडनं अस्तर व साडीचा कपडा एकसारखा पकडून कमरेच्या साईडनं शिलाई केल्यानंतर आपले पॅटर्न असे दिसतील। आता अस्तरचे पॅटर्न व साडी पदर कट केल्यानंतर जेवढी साडी शिल्लक आहे तेवढी आपण घेतलेली आहे। नेसत्या पदराकडून म्हणजेच ज्या साईडने आपण अस्तरचे पॅटर्न कट केलेले आहे त्या साईडकडून आपण अशा प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे। तर जेवढी शिल्लक साडी आहे तेवढ्या साडीच्या आपण प्लेट बनवणार आहोत। प्रत्येक प्लेटची रुंदी 5 इंच अशी घेतलेली आहे। प्रत्येक प्लेटची रुंदी मोजून आपण एकसारखी घेणार आहोत। जेवढी आपली साडी शिल्लक आहे पदर व अस्तरचे पॅटर्न कट करून जेवढी आपली साडी शिल्लक आहे तेवढ्या साडीच्या आपण अशा प्लेट बनवून घेणार आहोत। दोन्ही साईडने आपण चिमटे लावून व्यवस्थित साडीच्या प्लेट बनवलेल्या आहेत। आता दाखवल्याप्रमाणे एका साईडचा चिमटा काढून आपण अशा प्लेट फिरवून घेतलेल्या आहेत। पहिल्या प्लेटवरती आपण पायाकडील काठाकडून उंची घेणार आहोत, तर इथे पायाकडील काठाकडून उंची मोजून घेतलेली आहे व खूण केलेली आहे। त्यानंतर त्या खुणेपासून पुढच्या प्लेटवर 3 इंच पुढच्या प्लेटवरती आपण खालच्या साईडला खुणा केलेल्या आहेत, 3 इंच खालच्या साईडला। तर इथे ज्या प्लेटवरती खूण केलेली आहे त्या प्लेटच्या खाली 3 इंच आपण खाली मोजून घेतलेला आहे व वरच्या प्लेटवरती खूण केलेली आहे, इथे पाहू शकता। अशाच पद्धतीने सगळ्या प्लेटवरती आपण खुणा केलेल्या आहेत व प्रत्येक खुणाच्यामध्ये 3 इंच अंतर ठेवलेलं आहे। लास्टची आपली खूण इथे आलेली आहे व सरळ रेषेत आपण आखून घेतलेली आहे इथे। त्यानंतर पहिल्या प्लेटच्या खुणेपासून पुढच्या प्लेटवरती जे खूण आहे 3 इंचावरती त्या खुणेवरती आपण पट्टीच्या सहाय्याने किंवा टेपच्या सहाय्याने अशा पद्धतीने खूण आपण जोडल्यानंतर अशी आपली तिरपी लाईन तयार होणार आहे। पहिल्या प्लेटवरती इथे
आपण उंचीप्रमाणे सरळ 10 इंच सरळ रेषा आखून घेतलेली आहे। आता या तिरपे रेषेवरती आपण साडी कट करणार आहोत। पूर्ण आपली शिल्लक साडीचा दोन भाग झालेले आहेत तिरप्या लाइन मध्ये। आता जी आपली तिरपी लाइन तयार झालेली आहे ती आपण कट केल्यानंतर या साडीचे दोन भाग होतील। आता जो हा पायाकडील साइडचा काट आहे त्याचा आपण समोरचा घेर बनवणार आहोत व हा काट कमरेकडील साइडचा आहे त्याचा आपण मागचा काष्टा बनवणार आहोत। समोरचा घेर बनवण्यासाठी हा आपण पायाकडील साइडचा काट वापरलेला आहे। पहिली प्लेट घेताना दाखवल्याप्रमाणे अशी व्यवस्थित एकसारखा कपडा येईल अशी आपण बनवायची आहे। हा जो समोरचा कपडा आहे तो पुढच्या साइडला ओढून पहिली प्लेट व्यवस्थित आपण एकसारख्या मापाची बनवून घेतलेली आहे। उंची मोजून आपण ही पहिली प्लेट तयार केलेली आहे। आता दुसरी प्लेट घेताना दोन प्लेट मध्ये अर्धा इंच अंतर ठेवायचं आहे। जेवढं आपण दोन प्लेटमध्ये अंतर ठेवलेलं आहे तेवढीच आपण पुढच्या साइडला प्लेट वाढवून घेतलेली आहे इथे। यामुळे जेवढे आपली प्लेट पहिली प्लेटची रुंदी आहे तेवढीच आपली दुसऱ्या प्लेटचीही रुंदी तेवढीच येते। प्रत्येक प्लेटची रुंदी मोजून एकसारखी घेणार आहोत। त्यानंतर प्रत्येक प्लेटमध्ये आपण अर्धा इंच अंतर सोडणार आहोत। प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा इंच अंतर सोडलेलं आहे व पुढच्या साइडला अर्धा इंच अंतर वाढवलेलं आहे त्यामुळे प्रत्येक प्लेटची रुंदी ही एकसारखी राहते। अशाच पद्धतीने सगळ्या प्लेट आपण एकसारख्या बनवून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे आपण सगळ्या प्लेट एकसारख्या रुंदीच्या अगदी व्यवस्थित अशा बनवलेल्या आहेत। तसंच आता लास्टची प्लेट बनवताना आपण इथे पाहूया। हा आपण शेवटची प्लेट बनवताना असा कोन पकडून आपण शेवटची प्लेट बनवलेली आहे। त्यानंतर आपण पुन्हा उंची मोजून घेतलेली आहे। 29 इंच आपली उंची आहे तर 29 इंच तर मी इथे 29.5 इंच समोरच्या घेरची उंची ठेवलेली आहे आणि वरच्या साइडने आपण एकसारखी साडी कट करून घेतलेली आहे। अस्तरचा कपडा ठेवून जे आकार कट करून घेतलेला आहे। आता ही वरती कमरेच्या साइडने हा आपला काट आहे तर याचे आपण डबल काष्टे बनवणार आहोत। काष्ट्यासाठी मी इथे कमरेपासून पायापर्यंतची उंची अधिक 5 इंच म्हणजे 44 इंच लांबीचा हा काष्टा घेतलेला आहे। तर आता रुंदी आपण इथे 20 इंच घेऊ शकता। मी इथे साडी शिल्लक असेल तर जास्तही घेऊ शकता। मी इथे रुंदी 25 इंच घेतलेली आहे। काष्ट्याच्या एका साईडनं म्हणजेच पायाच्या साईडनं मी असं गोल राऊंडमध्ये आखून घेतलेलं आहे। गोल राऊंडमध्ये या आखून घेतलेल्या लाईनवरती आपण साडी कट करणार आहोत। हा भाग आपला पायाकडील साईडचा आहे। बाकी जो काष्टा आहे तो आपण असा कट केलेला आहे। आता आपण डबल काष्ट्यासाठी दुसरा काष्टा बनवण्यासाठी हा काष्टा असा ठेवलेला आहे। आता इथे पाहू शकता एका काष्ट्याचा कपडा कमी आहे तो कमी असेल आणि हा असाच ठेवला तरी चालेल। पण आपण थोडंसं समजून घेण्यासाठी दोन्ही काष्टे सारखे कट करून घेऊया। काष्ट्याचा कपडा इथे गोल राऊंडमध्ये कमी झाला तरी कुठलाही काही प्रॉब्लेम येत नाही। वरती आपण कमरेच्या साईडनं जसा आहे तसाच ठेवणार आहोत काष्टा।
25 इंच रुंदीचाच ठेवलेला आहे। फक्त पायाच्या साईडने आपल्याला कपडा थोडासा कमी आहे, तर आपण हा गोल राउंड थोडासा कमी करून घेतलेला आहे। इथे हा कमरेच्या साईडचा कपडा आपण जसा आहे तसाच कट करून घेतलेला आहे। आता हा कमरेच्या साईडनं जो कमरेच्या साईडनं आपण जे आकार आखून घेणार आहोत म्हणजे काष्टा शिलाई करताना आपल्याला सोपा जातो। खालच्या पायाकडील साईडने आपण गोल राउंडमध्ये कपडा कट केलेला आहे आणि इथे वरच्या साईडला म्हणजे कमरेच्या साईडला जे आकार आखून आपण इथे जे आकारामध्ये कपडा कट केलेला आहे। दाखवल्याप्रमाणे अशा प्लेट घेऊन आपले दोन काष्टे असे तयार होतील। खूप छान असे काष्टे झालेले आहेत। हे आपले सगळे पॅटर्न तयार झालेले आहेत। आता आपण साडीला साडी शिलाईसाठी पॅटर्न जोडून घेऊया। सर्वात प्रथम मी अस्तरचा एक पॅटर्न घेतलेला आहे आणि कमरेच्या साईडनं जर आपण बसलेलो आहोत तर आपल्या उजव्या साईडनं जो जे आकार येत आहे त्या जे आकारावरती आपण पदर शिलाई करून घेणार आहोत। जे आकाराच्या खाली फक्त पदराचा काट येईल अशा पद्धतीने आपण हा पदर शिलाई केलेला आहे। बाकी पदर आपला पूर्ण जे आकारावरती आपण शिलाई करणार आहोत। तर एका साईडने आपण पदर शिलाई केलेला आहे व दुसऱ्या जे आकारावरती त्याच पॅटर्नच्या दुसऱ्या जे आकारावरती आपण समोरचा घेर शिलाई करणार आहोत। समोरच्या घेरवरती आपण जे आकार आखून घेतलेला आहे तो जशास तसा शिलाई केलेला आहे, पाहू शकता। त्यानंतर समोरच्या घेरचा कपडा व पॅटर्नचा कपडा असा एकसारखा पकडून पायाच्या बॉटमपर्यंत आपण हा समोरचा घेर शिलाई केलेला आहे। एका पॅटर्नच्या एका साईडने आपण पदर शिलाई केलेला आहे उजव्या साईडने व डाव्या साईडने आपण त्याच पॅटर्नच्या डाव्या साईडने समोरचा घेर शिलाई केलेला आहे। आता दुसरा पॅटर्न घेऊन इथे आपण असा ठेवलेला आहे। फक्त जे आकार शिलाई करणार आहोत आपण फक्त दोन्ही पॅटर्नचे जे आकार शिलाई करणार आहोत। पॅटर्न शिलाई केल्यानंतर असे दिसतील। हा समोरच्या साईडनं समोरचा घेर आलेला आहे। आता या साईडने आपण काष्टा शिलाई करणार आहोत। काष्टा शिलाई करताना असा ठेवलेला आहे, जो जे आकार आपण आखून घेतलेला आहे तो जशास तसा शिलाई करून घेणार आहोत। त्यानंतर काठाच्या साईडने पायाच्या काठाच्या साईडने 5 इंचापर्यंत आपण प्लेट घेणार नाही। त्यानंतर जो कपडा आहे तो कमरेकडे मोडतील अशा चुन्या घेऊन आपण शिलाई करणार आहोत। एक काष्टा आपण शिलाई करून पाहूया। कमरेच्या साईडनं जो जे आकार आखून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने शिलाई केलेला आहे। त्यानंतर जो काष्ट्याचा शिल्लक कपडा आहे त्याच्या अशा कमरेकडे मोडतील अशा चुन्या घेणार आहोत। जेवढा साडीचा शिल्लक कपडा आहे तेवढ्या आपण इथे चुन्या घेणार आहोत। पायाच्या साईडने पायाच्या बॉटमकडून 5 इंचापर्यंत आपण चुनी घेणार नाहीयेत। दुसरा काष्टा शिलाई करताना आपण पायाच्या बॉटमकडून शिलाई केलेला आहे, तर पायाच्या बॉटमकडून 5 इंचापर्यंत आपण चुनी घेतलेली नाहीये। त्यानंतर जो शिल्लक आपला काष्ट्याचा कपडा आहे तो असा इथे कमरेकडे मोडतील अशा चुन्या घेऊन शिलाई केलेला आहे। त्यानंतर काष्ट्याचा जे आकार आपल्या पॅटर्नच्या जे आकारावरती असा ठेवून शिलाई केलेला आहे। तर दोन्ही काष्टे आपले व्यवस्थित असे शिलाई करून झालेले आहेत। काष्टे शिलाई केल्यानंतर आपला शिलाई केलेला पॅटर्न असा दिसेल। आता एका साईडचा हा काष्टा शिलाई केलेला जे आकार उचलून दुसरा काष्टा शिलाई केलेल्या जे आकारावरती असा ठेवलेला आहे। फक्त जे आकार आपण शिलाई करून घेणार आहोत फक्त जे आकार शिलाई केलेला आहे। आता आपले दोन्ही साईडचे जे आकार शिलाई करून झालेले आहेत। आता पायाच्या बॉटमकडून आपण पायाचा बॉटम असा उचलून घेतलेला आहे। पायाच्या बॉटमच्या दोन्ही साईड असे जुळवून
पाहू शकता पायाच्या बॉटमचे दोन्ही साईड अशा जुळवून आपण वरतीपर्यंत घेतलेले आहेत. पाहू शकता इथे दाखवल्याप्रमाणे असं दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत आपण शिलाई करून घेणार आहोत. एका पायाच्या बॉटमपासून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे दाखवल्याप्रमाणे. पूर्ण साडी आतल्या साईडला ठेवून आपण ही एका बॉटमपासून दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत अशी शिलाई करून घेतलेली आहे. शिलाई केल्यानंतर आपला अस्तरचा हा सलवारचा आकार तयार झालेला आहे. आतल्या साईडनं आपला अस्तर. आता साडी आपण बाहेरच्या साईडनं खोलल्यानंतर ती अशी दिसेल. समोरचा घेर आपण कमरेला शिलाई करून घेणार आहोत. प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा इंच आपण गॅप ठेवलेला आहे, तो व्यवस्थित पकडून समोरचा घेर असा शिलाई केलेला आहे. समोरच्या घेरची पहिली प्लेट पाहू शकता किती सुंदर आणि एक लाईनमध्ये आलेली आहे. व्यवस्थित खूप छान अशी डिझाईन आलेली आहे, यामुळे आपला समोरचा घेर खूप छान दिसणार आहे. आता आपण समोरचा घेर शिलाई केलेला आहे, मागचा काष्टा शिलाई करणार आहोत. 8 इंचापर्यंत अशी सरळ शिलाई करून घेणार आहोत. कमरेकडून हे आपले काट असे ठेवलेले आहेत. कमरेकडून आपण शिलाई करणार आहोत. 8 इंचापर्यंत आपण अशी शिलाई घेतलेली आहे. या खुणेवरती सुई आतल्या साईडला ठेवून पुन्हा शिलाई आपण कमरेकडे घेतलेली आहे. अशा पद्धतीने हा मागचा काष्टा तयार केलेला आहे. पाहू शकता किती छान असा. आता जो आपला काट आहे, काठापेक्षा 1/2 इंच कमी रुंदीच्या अशा आपण इथे आपल्या काष्ट्याचा जो कपडा शिल्लक आहे त्याच्या प्लेट घेतलेल्या आहेत आणि काष्टा असा कमरेला आपण शिलाई करून घेणार आहोत. दोन्ही काष्ट्याचा जो शिल्लक कपडा आहे त्याच्या आपण अशा काठापेक्षा छोट्या छोट्या प्लेट घेऊन इथे काष्टा शिलाई केलेला आहे. कमरेपेक्षा वरती आपण 1 इंच उचलून घेतलेला आहे काष्टा आणि कमरेला इथे शिलाई केलेला आहे. 1 इंच जो आपण वरच्या साईडला काष्टा उचलून घेतलेला आहे तो काट आपण कट करून टाकणार आहोत. जो वरती 1 इंच आपण काष्टा घेतलेला आहे तो कट केलेला आहे. त्यानंतर आपला काष्टा असा व्यवस्थित असा झालेला आहे. समोरच्या साईडला समोरच्या प्लेटही खूप छान आलेल्या आहेत. आता आपण कमरबेल्ट लावून घेऊया. कमरबेल्ट लावण्यासाठी कमरेच्या मापाप्रमाणे मी इथे काट घेतलेला आहे. साडीचाच काट वापरून आपण कमरबेल्ट बनवणार आहोत. पहिल्या प्लेटपासून पुढे 5 इंचावरती खूण केलेली आहे, तिथपासून आपण कमरबेल्ट लावायला सुरुवात करणार आहोत. कमरबेल्टच्या काठाला दोन्ही साईडने शिलाई करून घेतलेली आहे. तसंच पहिल्या प्लेटच्या पुढे 5 इंचावरती खूण केलेली आहे, तिथपासून आतल्या साईडने आपण हा काट शिलाई करत आहोत. पूर्ण राऊंड साडीला पूर्ण राऊंड आतल्या साईडनं आपण कमरबेल्टसाठी साडीचा काट वापरलेला आहे, तो आतल्या साईडनं आपण असा शिलाई केलेला आहे. पूर्ण राऊंडमध्ये शिलाई करून झाल्यानंतर आपण काट असा बाहेरच्या साईडला फिरवल्यानंतर जी आपली काठाची डिझाईन आहे ती समोरच्या साईडला येईल. अशा पद्धतीने आपण कमरबेल्ट शिलाई केलेला आहे. पाहू शकता किती छान असा कमरबेल्ट आपला फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे आणि साडीही खूप छान अशी तयार झालेली आहे. सप्तपदीसाठी ही साडी आपण शिलाई केलेली आहे. खूप छान फिनिशिंगमध्ये आपली साडी तयार झालेली आहे. याच पद्धतीने तुम्ही साडी शिलाई करू शकता. तर आजची ही सोपी पद्धत, अतिशय सोपी पद्धत आहे साडी शिलाई करण्याची. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला, तुमचे मनापासून धन्यवाद.